हे राजन, इतक्या कमी वेळेत आपण हा असा सुंदर आश्रम बांधलात, आपले आभार मानावेत तेवढे कमी। अध्यात्म आणि विद्यार्जनासाठी आपण अतुलनीय कार्य करत आहात। आपल्या छत्रछायेत आध्यात्मिक मूल्यांची भरभराट होईल। मुनिवर, आसरा देणारे आम्ही कोण? आम्ही स्वतः महादेवांच्या सावलीत आश्रयाला आहोत, आणि जे काही घडतंय ते स्वयं महादेव आमच्याकडून करून घेतात। आम्ही केवळ निमित्त मात्र। जमदग्नी कुठे दिसत नाही? तो महादेवांच्या मंदिरात ध्यानधारणा करायला गेलाय। ध्यानधारणा झाली की येईलच। आलेस बघा दोघ। काय रे जमदग्नी, इतक्यात संपली तुझी ध्यानधारणा? संपली नाही, माझ्यामुळे संपावी लागली। चल चल खेळायला, सोडा आचरटपणा। माझी साधना भंग केली तुम्ही, आता तुमची गय नाही। जमदग्नी, तू यांच्यावर चिडला तर नाहीस ना? नाही। मुनिवर, एक विनंती होती। आज्ञा करावी राजन। मुनिवर, खर तर आमची पात्रता नाही, आपण गुरु आहात। आमची जागा खर तर आपल्या पायाशी आहे, आणि याचं भान ठेवूनच आम्ही आपल्याला एक विनंती करतोय। आमच्या कन्येसाठी ज्या गुरुच्या शोधात आम्ही होतो, तो गुरु आपल्या रूपाने आम्हाला मिळाला। आपण कृपा करून आमच्या कन्येचा आपली शिष्या म्हणून स्वीकार करा। निश्चितच स्वीकार करू, मात्र त्यासाठी राजकुमारी रेणुका यांना एक परीक्षा द्यावी लागेल। आज्ञा गुरुदेव। आम्ही आमच्या आश्रमात एक ईश्वरी मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे, त्या ईश्वरी मूर्तीची पूजा करावी लागेल। पूजेचा विधी पाहू मग ठरवू। मी आलीच पूजेची तयारी करू। मुनिवर, आजच तर आश्रम बांधलाय, पण मग मूर्तीची प्रतिष्ठापना केव्हा झाली? आणि माझ्या दृष्टिक्षेपात तरी अशी कोणतीही मूर्ती नाही, पण मग रेणुका पूजा कोणाची करेल? रेणुका, आलोय मी तुला संपवण्यासाठी। ते आजवर साधलं नाही ना, ते आज करून दाखवणार।